या देवी सर्व भूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः। तर लवकरच शारदीय नवरात्र सुरू होणार आहे, तर येत्या 3 ऑक्टोबर पासून नवरात्रीला प्रारंभ होईल। प्रतिपदेला घटस्थापना केली जाते आणि पुढे 9 दिवस आपल्याकडे जी परंपरा आहे त्या परंपरेनुसार कुळाचारानुसार आपण देवीची सेवा करायची असते, आणि त्यातीलच सर्वात महत्त्वाची सेवा म्हणजे उपवास किंवा उपासना। तर नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीच्या उपवासाबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे। त्यामध्ये नवरात्रीचे 9 दिवसांचे उपवास कसे करावे आणि कधी सोडावे, त्याबरोबरच उठता बसता उपवास कसा करावा आणि कधी सोडावा, किंवा ज्यांना 9 दिवस उपवास करणे शक्य नाही त्यांनी काय करावं, या उपवासामध्ये काय खावे काय खाऊ नये, कोणता पदार्थ खाऊन उपवास सोडावा, उपवासादरम्यान महिलांनी कोणते नियम पाळावे, कारण जर का आपण या नियमांचं पालन केलं तर आपण केलेल्या व्रताचं संपूर्ण फळ आपल्याला नक्कीच मिळेल। तर अशी नवरात्रीच्या उपवासाबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर यावर्षी नवरात्री ही गुरुवार दिनांक 3 ऑक्टोबरला सुरू होईल आणि शनिवारी 12 ऑक्टोबरला दसरा हा सण साजरा केला जाईल। नवरात्रीला प्रारंभ झाल्यावर आपण नवरात्रीचे 9 दिवस उपवास करतो। काही जण 9 दिवस उपवास करतात तर काही जण उठता बसता उपवास करतात। आपण इतर वेळीही अनेक उपवास करत असतो, पण नवरात्रीचे उपवास करत असताना आपल्याला काही नियमांचं पालन करणं देखील गरजेचं आहे। तर सगळ्यात आधी आपण उपवासाचा खरा अर्थ काय आहे, उपवासाचा उद्देश काय आहे ते पाहूया। तर उपवास, उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे, म्हणजे देवाच्या जवळ राहणे, देवाची सतत आठवण करणे, नामस्मरण करणे, आपल्या मुखातून देवाचे नाव घेणे, देवाचे निरंतर स्मरण करत राहणे, फक्त देवीच्या सानिध्यात राहून तिची आराधना करेल, हाच उपवासाचा खरा अर्थ आहे। नवरात्रीच्या या काळात आपण सतत देवीचे नामस्मरण करू, देवीच्या मंत्राचा जागर करू, मंत्रजप करू। नवरात्रीमध्ये देवीच्या प्रीत्यर्थ जेवढी आपण देवीची उपासना करू, त्याचं सात्विक आणि शुद्ध भाव मनामध्ये असताना त्याचं उत्तम फळ आपल्याला नवरात्रीच्या 9 दिवसात नक्कीच प्राप्त होतं। तर यामध्ये काही जण उठता बसता उपवास करतात, म्हणजे घट बसताना उपवास करतात प्रतिपदेला, आणि नंतर नवमीच्या दिवशी करतात, आणि असं करणंसुद्धा शास्त्रमान्य आहे आणि उपयुक्त पण आहे। काही मंडळी फक्त अष्टमी नवमी उपवास करतात, हे पण चालू शकतं। काही जण निरंकार उपवास करतात, म्हणजे काहीही न खाता पिता। पण जी आपली शारीरिक प्रकृती आहे, या शारीरिक प्रकृतीमध्ये शरीराचं रक्षण करत असताना जेवढं शक्य होईल तेवढे अन्न आपण ग्रहण करावे, आणि आपल्याला खूपच भूक लागली असेल आणि आपलं लक्ष कुठेही लागत नसेल, आपण देवाचं नावही मुखामध्ये घेऊ शकत नसेल, तर अशाही उपवासाचा काहीही अर्थ नाही आहे। कारण शरीर धर्माचे रक्षण हे सर्वात मोठे धर्मरक्षण आहे, त्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढी शरीर धर्माची आज्ञा धारण करून आपण अन्न ग्रहण करावं, हाच भाव मनामध्ये ठेवून आपण अवश्य उपवास करावा। तसेच या 9 दिवसांमध्ये अनेक लोक अनवाणी चालतात, आपल्या चपलांचा त्याग करतात, हा पण उपासनेचा एक चांगला भाग आहे, हे पण आपण नक्कीच करू शकतो, त्यालाही शास्त्र मान्यता आहे। आणि त्याबरोबरच देवी घटी बसल्यानंतर या 9 दिवसाच्या काळामध्ये अनेक लोक बेड, पलंग, गादी याचा पण त्याग करतात, ही सुद्धा एक चांगली परंपरा आहे। कारण देवी घटी बसलेली आहे याचा अर्थ काय, या 9 दिवसाच्या काळामध्ये नवदुर्गेच्या स्वरूपामध्ये प्रगट होऊन ही अनेक प्रकारच्या राक्षसांचा संहार करते, आणि 10व्या दिवशी म्हणजे विजयादशमीच्या दिवशी ती सीमा उल्लंघनासाठी जात असते। या सीमा उल्लंघनाच्या काळामध्ये आपण 9 दिवस उपवास करू शकता आणि 9व्या दिवशी किंवा 10व्या दिवशी उपवासाचं पारण करू शकता। नवरात्रीचा उपवास हा घरातील सर्व मंडळी करू शकतात का, तर हो नक्कीच, देवीसाठी आपण घरातील सगळेजण उपवास करू शकतो। किंवा मग सर्वांपैकी एकाने नवरात्रीचे 9 दिवसाचे उपवास केले तरी पण चालेल। आपल्या कुटुंबामध्ये पूर्वीपासून जी परंपरा आहे, जी प्रथा आहे, त्याप्रमाणे आपण उपवास करावेत। आणि जरी आपल्या घराण्यात उपवासाची परंपरा नाही आहे, आपल्याला नव्याने चालू करायचे, तरीसुद्धा तुम्ही प्रतिपदेपासून अवश्य उपवास करू शकता। जर शक्य असेल तर घरातील कोणा एका स्त्रीने नवरात्रीचे 9 दिवसाचे उपवास हे अवश्य करावेत, आणि बाकीच्यांनी उठता बसता उपवास केले तरीही चालतील।
पण ज्यांच्या घरामध्ये कोणीच उपवास करण्यासारखं नाही आहे, त्या व्यक्ती सतत आजारी असतात किंवा त्यांना उपवास करणं जमत नाही आहे, तर त्यांनी उठता बसता उपवास करावा आणि जमेल तेवढी देवीची सेवा करावी, कारण उपवासापेक्षा उपासनेला जास्त महत्त्व आहे. उपासाच्या काळामध्ये उपासापेक्षाही उपासनेला जास्त महत्त्व द्यावं, यासाठी देवीच्या प्रीत्यर्थ जो नवार्णव मंत्र सांगितलेला आहे तो देखील तुम्ही म्हणू शकता, किंवा देवीचा एखादा दुसरा मंत्र देखील म्हणू शकता. श्री सूक्ताचं पठण करू शकता, दुर्गा सप्तशती पाठ करू शकता. तेही शक्य नसेल तर या उपासाच्या काळामध्ये, नवदुर्गेच्या काळामध्ये देवीची जी शक्ती स्पंदने आहेत, देवीने जी अपरंपार सर्वांसाठी उपलब्ध करून दिलेली असतात, त्या स्पंदनाच्या समवेत आपल्या शरीराची स्पंदनं जोडली जावीत या उद्देशाने देवीची उपासना आपण अवश्य करू शकतो. ज्यांचा नवरात्रीचा 9 दिवसाचा उपवास आहे त्यांनी प्रतिपदेला उपवास करावा, आणि काही जण नवमीला उपवास करतात आणि दसऱ्याला सोडतात, किंवा काही जण अष्टमीला करतात आणि नवमीला सोडतात. तुमच्याकडे परंपरेनुसार जी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही सोडू शकता. उपवास करताना मात्र सर्वांनी हलका आहार घ्यावा, त्यामध्ये बटाटा आणि साबुदाणा हे थोडेसे जड पदार्थ आहेत, तर ते तुम्ही कमी प्रमाणात खा. हे आपल्या जठराग्नीला मंद करतात. बाकी भगर म्हणजेच वरई या उपवासाला चालते, त्यामुळे तुम्ही भगर किंवा भगरीपासून बनवलेले सर्व पदार्थ खाऊ शकता. अनेक जण या उपवासादरम्यान भगरीच्या पिठाची भाकरी, याला दशमी असे म्हणतात, तर दशमी ही भाजून करतो, त्यामुळे भाजलेले अन्न पण पचण्यास खूप हलके असते, तर तुम्ही दशमी पण खाऊ शकता. त्यासोबत लाल भोपळ्याची, बटाट्याची, भेंडीची भाजी सुद्धा तुम्ही खाऊ शकता, कारण उपवासामध्ये भाजलेले, उकडलेले, वाफवलेले पदार्थ खावेत, ते पचायला हलके असतात. या उपवासादरम्यान जास्त अन्न ग्रहण न करता शरीराला जेवढे आवश्यक आहे तेवढ्या गोष्टी खाऊन आपण उपवास जरूर करावा, त्यामुळे शरीराचं पण पोषण होईल आणि आवश्यक तेवढी पोषक द्रव्ये घेऊन आपण देवीची उपासना करत राहावी. तसेच तुम्ही तुमच्या आहारामध्ये दूध, फळे, मध, खजूर, दही, सुकामेवा असे पदार्थ पण खाऊ शकता. आणि घरामध्ये जरी कोणा एकाचा उपवास असेल तरी बाकीच्यांनी सुद्धा घरामध्ये मांसाहार, मद्यपान, धूम्रपान, अंडी, मांस पूर्णपणे टाळावे, कारण नवरात्रीचे हे 9 दिवस अतिशय शुद्ध, पवित्र आणि सात्विक असतात. या दिवसांमध्ये सूक्ष्म स्वरूपात का होईना देवीचा वास आपल्या घरामध्ये असतो, आपण तिची नित्य सेवा करत असतो, आपल्या कुळाचं रक्षण करण्यासाठी आपण देवीची आराधना करत असतो, त्यामुळे या दिवसांमध्ये आपल्याला काही नियम पाळायचे आहेत. उपवासादरम्यान शक्यतो तळलेले आणि जड अन्न संपूर्णपणे वर्ज्य करावे. पांढऱ्या मिठाऐवजी सैंधव मीठ वापरावे. कांदा लसणाचा वापर टाळावा. अतिप्रमाणात अन्न ग्रहण करणे टाळावे. तसेच उपवासादरम्यान हळद, हिंग, मोहरी, मोहरीचं तेल हे पण वापरू नये. या उपवासादरम्यान उपवासाच्या पदार्थांचा वापर करावा. शक्यतो शेंगदाणा तेल वापरावे. साजूक तूप वापरून पदार्थ बनवावेत. या दिवसांमध्ये स्वतःला पुरेशा प्रमाणात ऊर्जा मिळत राहावी म्हणून योग्य प्रमाणात फळं खाणं आणि सात्विक अन्नाचं ग्रहण करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचप्रमाणे उपवासादरम्यान आपल्याला काही गोष्टींचा त्याग करायचा आहे. ते मी मगाशीच सांगितलं की उपवास करणाऱ्या व्यक्तीने अंथरुणाऐवजी जमिनीवर झोपावे, आणि जमिनीवर झोपणं शक्य नसेल तर चटईवर झोपावे. झोपण्यासाठी बेड, पलंग, गादी वापरू नये. त्याबरोबरच या दिवसांमध्ये चामड्याच्या वस्तूंचा पण वापर आपल्याला करायचा नाही. त्यामध्ये बेल्ट असो, चप्पल, पर्स अशा चामड्याच्या वस्तू आपल्याला या दिवसांमध्ये वापरायच्याही नाहीत आणि विकतही घ्यायच्या नाहीत. तसेच या 9 ते 10 दिवसांमध्ये आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन देखील करायचं आहे, कारण या दिवसांमध्ये आपल्या इंद्रियांवर ताबा ठेवून मन सात्विक ठेवावे आणि फक्त देवी मातेची सेवा करावी. जर आपण असं केलं तर खरंच आपल्याला नवरात्रीच्या व्रत केल्याचं संपूर्ण फळ नक्कीच मिळेल. तसेच आपण हे उपवास करत असताना आपलं आचरणही तेवढंच चांगलं असणं महत्त्वाचं आहे, तर त्यासाठी या दिवसांमध्ये कोणीच खोटे बोलू नये, भांडण तंटा करू नये. या दरम्यान कमी बोलावे, मनावर संयम ठेवावा, शांतता ठेवावी, रागावर नियंत्रण ठेवा, घरात वादविवाद होऊन देऊ नका, कोणाशीही खोटे बोलू नये. उपवास करणाऱ्या व्यक्तीने आपल्या वागण्यात क्षमा, उदारता आणि उत्साह आणावा. वासना, क्रोध, लोभ आणि आसक्तीपासून दूर राहावे. सत्याचे अनुसरण करावे. कोणालाही अपशब्द बोलणे, शिव्या शाप देणे, चिडचिडपणा करणे पूर्णपणे टाळावे, कारण नवरात्रीच्या या 9 दिवसात देवी आपल्या घरात विराजमान झालेली असते. जिथे स्वच्छता आणि शांतता असते तिथेच माता लक्ष्मीचा अखंड वास राहत असतो, त्यामुळे या नियमांचं सुद्धा तुम्हाला काटेकोरपणे पालन करणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे या दिवसांमध्ये आपल्याला आपल्या घरातील वातावरण आनंदी, प्रसन्न आणि मंगलमय ठेवलं पाहिजे.
या प्रकारे जर तुम्ही नवरात्रीच्या उपवासापेक्षा उपासनेला जास्त महत्व दिलं आणि योग्य त्या नियमांचं पालन केलं तर तुम्हाला सुद्धा नवरात्रीच्या व्रताचं संपूर्ण फळ नक्कीच मिळेल. ज्यांचा नवरात्रीचा 9 दिवसाचा उपवास आहे ते सुरुवात प्रतिपदेला करतात आणि नवमीला उपवास धरून दसऱ्याला सोडतात. आमच्याकडे पण 9 दिवसाचा उपवास दसऱ्याला सोडतात. मग दसऱ्याला काही जणांकडे पुरणपोळी बनते तर काही जण गोडाधोडाचं जेवण बनवतात. तर ते गोडधोड आणि सात्विक जेवण करूनच आपल्याला उपवास सोडायचा आहे. काही जण दही भात खाऊन उपवास सोडतात आणि घटामध्ये पण थोडासा दही भात टाकतात गारवा म्हणून. तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही उपवास सोडू शकता. मात्र सात्विक आणि शुद्ध अन्न ग्रहण करूनच आपल्याला उपवास सोडायचा आहे. तर अशा पद्धतीने मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नवरात्रीच्या उपवासाबद्दल संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असे छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.